आगाशी वसई तालुक्यातील हे आगाशी गाव आणि हे जे भवानी शंकर मंदिराच्या बाजूला असलेलं हे तलाव आहे, ह्याला पुरातन आहे आणि ह्याला एक ऐतिहासिक वास्तू म्हणून ही जपली जाते। अशा ह्या तलावामध्ये सुशोभीकरणाचं ह्यावर्षी 12वं वर्ष आहे। ह्या 12व्या वर्षामध्ये आपण उरी हल्ल्यामध्ये जे आपले जवान शहीद झालेले आहेत त्या शहीदांना एक श्रद्धांजली देण्यासाठी मयुरेश प्रकाशन व भवानी शंकर मंदिर आगाशी ह्यांनी पुढाकार घेऊन ही संकल्पना योजलेली आहे। आणि माझं असं एक म्हणणं आहे, सगळ्यांना आव्हान आहे की आपले जे जवान आहेत हे जवान आपले सीमेवरती जे लढतात ह्या जवानांचा आपण सन्मान करायला पाहिजे, प्रत्येकाने त्यांच्या मनात आदर करायला पाहिजे। जो जो जवान आपल्याला ज्या ज्या ठिकाणी दिसेल त्यांना एक सल्यूट करायला पाहिजे आणि त्यांचे जे काही नातेवाईक आहेत त्यांना आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे। मी यावर्षी अशी एक संकल्पना केलेली आहे की मी यावेळी दिवाळी साजरी केलेली नाही, उरी हल्ल्यातील जे जवान शहीद झाले त्यांच्यासाठी मी एक सगळ्यांना संदेश केलेला आहे की तुम्ही त्यांना एक संदेश एक सगळ्यांना दिलेला आहे की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा की आपल्या जवान जे जवान आपल्या सीमेवरती लढतात त्यांची त्यांना देवाने चांगली बळ द्यावं व आपले जे विरोधी देश आहेत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी ताकद मिळो आणि सगळ्या त्या देशाचं सामर्थ्य त्यांच्या सैनिकांच्या समोर आहे। मयुरेश प्रकाशन आणि देवस्थान निधी मंडळातर्फे आजचा हा दीपोत्सव एकपंथी शहीदांसाठी अशा प्रकारचा उपक्रम आज इथे आयोजित करण्यात आला होता आणि जवळपास 2500 दिवे इथे लावण्यात आले आणि प्रत्येकाने ही याची जाणीव प्रत्येकामध्ये होती, प्रत्येकाने ही आठवण इथे सांगितली की देशाच्या सीमेवरती जे जवान लढत आहेत आणि त्यांच्यामुळेच आज आपण सर्व भारतवासी सुरक्षित आहोत आणि आजची दिवाळी यावर्षीची दिवाळी ही भारतीय जवानांसाठी समर्पित असली पाहिजे असं पंतप्रधानांनी सुद्धा काल आवाहन केलं आहे आणि त्याच धर्तीवरती एक दिवा शहीदांसाठी एक पंक्ती शहीदांसाठी अशा पद्धतीचं आयोजन आज इथे करण्यात आलं होतं आणि ते यशस्वी झालं आहे। इथे दीपोत्सव झाल्यानंतर इथले दिवे विझतील परंतु आपल्या सगळ्या भारतीयांच्या मनामध्ये जी शहीदांबद्दलची जे शहीदांची जी आठवण ती कायम राहणार आहे आणि हाच यामागचा संदेश आहे।